नमस्कार, मी नितेश बाकृषाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक। आपल्या सर्वांचे स्वागत करतो फेसबुक लाईव्ह आणि यूट्यूब चॅनल वरती। आता सध्या खरीपाचा हंगाम चालू होत आहे आणि शेतकऱ्याची लगबग सुरू झाली आहे। आपल्या शेतात पराठी पेराची का सोयाबीन पेराचं का मूग पेराचा का उडीद पेराचा का तूर पेराची का सलग तूर पेराची का सोयाबीन मध्ये तूर पेराची असे लय डोक्यात प्रश्न चालू आहे। आणि त्याच्या सोयाबीनचे मार्केटले भाव गेले आता ऐन एका महिन्याच्या अगोदर दीड महिन्याच्या अगोदर 7,000 आणि कंपन्या एकूण राहिल्या 16,000 रुपये क्विंटलनं बियाणं, जे बियाणं शेतकऱ्याकडून 5,000 रुपये क्विंटलनं घेतलं, 11,000 रुपये त्याले प्रोसेसिंग फी नाही लागत, ठीक आहे। अशा अमाप कंपन्या त्या मध्य प्रदेशातल्या कंपन्या आहे, शेतकऱ्याला लुटून राहिल्या। बियाणं निघायची कवडीचीही गॅरंटी नाही, म्हणून सगळ्यात पहिले कोणत्याही कंपनीचं तुम्ही बियाणं आणलं मार्केटमधून विकत, किंवा तुम्ही तुमच्या घरचं जरी बियाणं पेरत असन किंवा तुम्ही तुमच्या गावातल्या एखाद्या शेतकऱ्याचं घेतलेलं बियाणं पेरत असन, तर सगळ्यात पहिले ठीक आहे सोयाबीनच्या बियाण्याची जर्मिनेशन म्हणजे उगवण क्षमता चेक करून घ्या। जर उगवण क्षमता चेक केली नाही तर आपल्याला दुबार पेरण्याची वेळ येते आणि मग आपल्यापाशी वेळ निघून गेला नाही। जे पहिलं पेरणं आहे ते पहिलंच पेरणं आहे, दुसऱ्या पेरण्यात आपल्याला उत्पादनही होत नाही आणि आपलं उत्पादन कमी झाल्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होते। मी शेतकऱ्याचा पुत्र आहे, शेतकऱ्याबद्दल कळवळे आहे, ठीक आहे। कोणाचंही नुकसान नाही झालं पाहिजे असं वारंवार वाटते, कारण भाऊ 11-11 माया मित्राच्या रत्नाकर बोराडे आहे, त्याच्या 11 थैल्या मागच्या वर्षी पार निघाल्याच नव्हत्या, ठीक आहे, निघाल्याच नाही। डायरेक्ट टोटल 11 थैलाचा प्लॉट, 12 एकराचा प्लॉट निघालाच नाही। तर हे आता बियाण्याची उगवण क्षमता कशी तपासायची, ठीक आहे। तर याच्यासाठी आपण आता ठीक आहे उगवण क्षमता चेक करायचे 2-3 प्रकार आहे, ठीक आहे। त्यातले मी तुम्हाला तिन्ही प्रकार सांगणार आहे आणि हे उगवण क्षमता ठीक आहे 3-4 दिवसात बियाण्याला कोंब फुटते। मग ते कोंब फुटले का समजून घ्यायची ते उगवण क्षमता आहे त्याची। पण उगवण क्षमता किती असली पाहिजे बियाण्याची, तर 100 बियापैकी 70 पेक्षा जास्त बियाले कोंब फुटले पाहिजे। जर 70 पेक्षा जास्त बिया उगवत नसन सोयाबीनच्या, ठीक आहे, जर बियाण्याची उगवण क्षमता ही ठीक आहे 60 कमी आहे, 55 कमी आहे, तर ते बियाणं पेरूच नका, पेरूच नका म्हणून राहिलो, ठीक आहे। जर 50 कमी आहे तर अजिबात पेराची आवश्यकता नाही 50%च्या वर। जर 50% उगवण क्षमता आहे तर बियाणं तुम्हाला पेरायला लागेल 38 किलो। जर उगवण क्षमता 60-70 दरम्यान आहे तर 35 किलो पेरा आणि 70%च्या वर आहे तर तुम्ही 30 किलो पेरा। पाय मी काय सांगितलं तुम्हाला, 50-60 दरम्यान आहे तर 38 किलो पेरा लागण, 60-70% दरम्यान आहे तर एकरी 35 किलो पेरा लागण, आणि 70%च्या वर आहे तर 30-31 किलो पेरलं तरी चालते, ठीक आहे। म्हणून 100-100 बिया मोजा, ठीक आहे। बिया मोजल्याच्या नंतर कोण्या पद्धतीनं त्याची उगवण क्षमता चेक करायची, तर 2-3 पद्धत सांगतो कोण्याही शेतकऱ्याचं नुकसान। कारण सोयाबीनचं जर्मिनेशन पॉवरचा फरक असते, पुन्हा बियाणं सोयाबीनचं पेरताना 1.5-2 इंचाच्या आतच पडलं पाहिजे। 3-3 इंच बियाणं खोल पडत असन तर निघत नाही, ते तूर नाही होय, तुरीले तर त्या मायामी डोबली आणि तिच्या लाज जरी दिली तिच्या उरावर तर ते कशी निघते। तूर, चना, मूग, उडीद याची बियाण्याची उगवण क्षमता प्रचंड असते। पराठी म्हणजे कापूस आणि सोयाबीनची उगवण क्षमता, तर कापूस आपण डोबून लावतो पराठी, पण मात्र सोयाबीनचं तसं नाही राहत, म्हणून सोयाबीन पेरताना 1-1.5 इंचाचे पर्यंतच त्याचं पेरणं झालं पाहिजे। 3 इंचाच्या खाली सोयाबीन गेली का ते अशी घोडा घेऊन निघते, तर तो घोडा त्याची ताकदच नाही राहत 3 इंचाचा पोपडा फेकायची। जर सोयाबीनवर खूप जोरानं पाणी झाला तरी सोयाबीन निघत नाही, रतक्याचा पाणी झाला तर पार मातीचा पेंट दबवते, तर ते घोडाच नाही काढत सोयाबीन। तर म्हणून सोयाबीन जर उगवण क्षमता तुम्हाला चेक करायची आहे तर 2-3 पद्धतीन करा। एवढं पेरू नये, ठीक आहे, एवढं पेरू नये तुम्हाला सांगतो का, जर पाऊस रतक्याचा झाला तरी ठीक आहे बियाणं निघत नाही, पातळ निघते। म्हणून ठीक आहे जास्त वास्त पेरलेलं बियाणं कधी चांगलं, कमी पेरलं आणि पातळ निघालं तर मग मोडल्याशिवाय पर्याय राहत नाही आणि ते एकदा मोडलं का ते बियाणं ठीक आहे ते पेरणं जमत नाही, टाईम निघून जाते, वेळ निघून जाते, खर्च वाढते शेतकऱ्याचा। असे कोणत्याही शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ येऊ नये, म्हणून हे आमचा ठीक आहे आजचा उगवण क्षमता कशी तपासायची। तर ह्या एक पेपर घेतला आहे म्या, ह्या पेपरच्या अशा तुम्ही फोल्डिंग करू शकता, ठीक आहे, हे बघा आता ह्या फोल्डिंग करतो मी, ठीक आहे, अशा तुम्ही फोल्डिंग करा, ठीक आहे, ह्या एक फोल्डिंग, ठीक आहे, हे अशी एक फोल्डिंग, त्याच्यानंतर ठीक आहे दुसरी फोल्डिंग, ठीक आहे, अशा फोल्डिंग करा, ठीक आहे, अशा फोल्डिंग केल्या काय ह्या अशा फोल्डिंग मारत नाही त्याला, ठीक आहे, अशा फोल्डिंग मारत नेल्या
का याला तुम्ही या फोल्डिंग मारून झाल्या का याला ठीक आहे पाण्यात डुबवा ठीक आहे याला पाण्यात डुबा तुम्ही पाण्यात डुबू शकता ठीक आहे बघा याला असं पाण्यात डुबा पुंगळीच्या पुंगळी पेपरची आता याच्यात काही पेपरले आतमध्ये घड्याईले पाणी लागते काही नाही लागत ठीक आहे तर ते पाहून घ्या ठीक आहे आणि त्याच्यावर पाणी शिंपडू शकता तुम्ही ठीक आहे तर हे असं खोलाचं ठीक आहे जिथं लागलं नाही तिथं शिंपडून घ्या ठीक आहे आणि मग हा कागद ठीक आहे अशा पद्धतीनं ठीक आहे आतरा ठीक आहे असा पेपर आतरला ठीक आहे असा पेपर आतरल्याच्या नंतर तुम्ही हे बियाणं घेऊ शकता आणि बियाणं घेऊन ठीक आहे या पेपरवर ठीक आहे या पेपरवर 10-10 दाणे असे रांगीत ठेवू शकता ठीक आहे 10-10 दाणे असे रांगीत ठेवू शकता देवा या अशा पद्धतीनं ठीक आहे रांगीत ठेवा ठीक आहे हे असे ठीक आहे 100 दाणे ठेवा तुम्ही ठीक आहे 100 दाणे ठेवले का आता याच्यात ठीक आहे घरच्या बियाण्यात लो ग्रेड असते फुटलेले दाणे असते हे निघत नाही पण कंपनीचंही बियाणं निघण्याची गॅरंटी नाही आहे म्हणून कंपनीच्या बियाण्यातून बियाण्याची थैली फोडायची नाही बियाण्याची थैली फोडायची नाही ठीक आहे थैली फोडली तर वापस घेत नाही बियाण्या थैलीतून टोचानं बियाणं काढायचं आणि त्या टोचानं बियाणं काढून ठीक आहे त्यातले 100-200 दाणे काढा आणि त्यातलं तुम्ही चेक करा नाही निघालं तर त्याच्या उरावर थैल्या नेऊन टाका कोणाच्या दुकानदाराच्या वापस करा त्या थैल्या जर बियाणं निघत नसेल तर अशा पद्धतीनं करा कागद कोरडा झाला तर उडले सगळे दाणे ठीक आहे तर हे अशा पद्धतीनं तुम्ही करा ठीक आहे तर हे आम्ही या पेपरवर पुन्हा ठेवतो ठीक आहे तर हे तुम्ही बघू शकता का आम्ही ह्या पेपरवर 100 बिया ठेवलेल्या आहे ठीक आहे आणि ह्या 100 बिया आता ठेवल्याच्या नंतर तेव्हा आम्ही एका रांगेत 100 बिया ह्या पेपर ओला करून ठेवला हा ठीक आहे तुम्ही मार्केटमधून आणलेलं बियाणं असो घरचं बियाणं असो सर्व चेक करा पाऊस कमी जरी पडला तरी बियाणं उगवत नाही ठीक आहे अपुरा पाणी झाला बियाण्यावर अति जास्त झाला तरी उगवत नाही कारण ते मातीन दबल्या जाते अपुरा झाला तर त्याला बुरशी लागते खराब होते बुरशी लागू नये म्हणून ट्रायकोडर्मा नावाचं एक जैविक खत येते लिक्विड फॉर्ममध्ये येते 3 महिने त्याची व्हॅलिडिटी राहते ते ताजं पाहिजे त्याला गोळ्याच्या पाण्यात टाकून किंवा आता डायरेक्ट पावडर जरी टाकलं तरी येते किंवा मग तुम्ही मार्केटमध्ये बुरशीनाशक येतात ठीक आहे पण ते इन्सेक्टिसाईडच्या स्वरूपात येतात जैविक असलं तर खूपच चांगलं तर ट्रायकोडर्मा म्हणून येते सोयाबीनला पोटॅशची आवश्यकता येते तर ते PSB म्हणून येते जे पोटॅश उपलब्ध करून देते फॉस्फरस उपलब्ध करून देते तर हे जैविक खत सुद्धा तुम्ही याच्यावर वापरू शकता त्याला बियाण्याचे पेराच्या वेसच ते लावावं लागते ठीक आहे बियाण्याला पेराच्या वेस लावायचं थोडस सावली तर अशा पद्धतीनं हे बियाणं मग ह्या पेपरवर तुम्ही टाकलं की 100 बिया घ्यायच्या जेणेकरून याच्यातल्या 70 बियाच्या वर उगवल्या पाहिजे ठीक आहे मग हे अशा टाईपनं हे पेपर ओला आहे याला प्रत्येक फोल्डिंगमध्ये त्या दाबायच्या आणि ह्या फोल्डिंगमध्ये मग त्याला दाबल्याच्या नंतर ठीक आहे ह्या ठीक आहे उगवण शक्ती चेक करायसाठी ह्या पेपर फोल्डिंग मारायचा ठीक आहे असा फोल्डिंग मारत न्या हा ओलाच पेपर आहे ठीक आहे तर याला असं फोल्डिंग मारत तुम्ही नेऊन मग याला पूर्ण फोल्डिंग मारून झाल्या ठीक आहे प्रत्येक फोल्डिंग मारा प्रत्येक स्टेपवर ठीक आहे प्रत्येक स्टेपवर 10 बिया आहेत ठीक आहे ठीक आहे ह्या आता आपण याच्यात 100 बिया आतमध्ये गुंडाळल्या आहे ठीक आहे आता ह्या 100 बिया गुंडाळल्याच्या नंतर हे जे दोन त्याचे कॉर्नर आहे याला रबर लावा ठीक आहे याला रबर लावा ठीक आहे घेरे रबर याला रबर लावा ठीक आहे या कॉर्नरला एक रबर लावा
जेणेकरून ठीक आहे, जेणेकरून याच्यातलं जे हे आहे मॉइश्चर आहे हे मॉइश्चर निघून गेलं पाहिजे नाही, ठीक आहे। याच्यासाठी आपण ह्या रबर लावत आहे एकदम कॉर्नरला, त्याच्यानंतर या कॉर्नरला रबर लावून घ्या। ठीक आहे, असं रबर लावून झाल्याच्या नंतर ठीक आहे याच्यावर पुन्हा थोडंसं पाणी शिंपडून घ्या, म्हणजे हा कागद तुम्ही बियाणं टाकतपर्यंत कोरडा होऊन जाते, ठीक आहे। म्हणजे याच्यातलं मॉइश्चर ठीक आहे, पुन्हा याच्यावर पाणी मारा चांगलं। आता ह्या चांगल्या पद्धतीनं मी ओला केला का जेणेकरून आतपर्यंत पाणी गेलं पाहिजे, ठीक आहे। आता ह्या ठीक आहे या अशा प्लॅस्टिकच्या पन्नीत ठीक आहे हे टाकायचं, हे असं प्लॅस्टिकच्या पन्नीत टाका आणि याला प्लॅस्टिकच्या पन्नीत ठीक आहे असं टाकून ठेवा आणि इकडून रबर लावून द्या आणि तिकडून दोन छोटे छिद्र करून ठेवून द्या, म्हणजे जेणेकरून थोडीशी जे गॅस तयार होते त्याच्यात आर्द्रता खूप आवश्यक आहे पिकाला, जसा पाऊस पडला का पिकातली आर्द्रता वाढून जाते, ठीक आहे। तर हे असं करून ठेवा जेणेकरून ठीक आहे तुम्ही आता हे जे इकडले कॉर्नर आहे हे कॉर्नर थोडेसे कैचीनं कापून घ्या, म्हणजे याच्यात आता मॉइश्चर तयार होईल आणि ते मॉइश्चर थोडं थोडं निघालं पाहिजे, एकदम बारीक बारीक याला छिद्र पाडायचे। ठीक आहे, तर अशा टाईपची थोडंसं छिद्र पाडून घ्या, ठीक आहे, आणि मग हे असं इथे ठेवून द्या, ठीक आहे। याच्यातून थोडं थोडं मग हे काढायचं रवळव्यात आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, ठीक आहे। दोन तीन दिवस आतमध्ये त्याला पाणी सोडावं लागेल, त्या आतमधल्या जे आपण पेपर घेतला आहे त्याच्यात तो रबर काढून, ठीक आहे, आणि तीन दिवस असं करा, लगेच त्याची उगवण क्षमता तुम्हाला माहीत पडते। दुसरी पद्धत पहा, या दुसऱ्या पद्धतीत आम्ही हा गोणपाट ओला केला आहे, ठीक आहे, आणि या गोणपाट ओला करून या गोणपाटामध्ये हे 100 दाणे टाकले आहे, या लाईनीत 10 आहे, ठीक आहे, आणि या लाईनीत 10 आहे, ठीक आहे। तर हे सगळे 100 दाणे टाकले, आता या 100 दाण्याला हा जो गोणपाट आहे अर्ध्या गोणपाटात गोणपाट ओला करायचा, ओला करून ठेवलाच आहे, ठीक आहे, त्याच्यावर दाणे टाकले आणि हा जो शिल्लकचा गोणपाट आहे समोर घे तिकडं, ठीक आहे, तिकडे घे ना, ठीक आहे। तर ह्या जो गोणपाट आहे ह्या गोणपाटाला याच्यावर काहीच नाही, अर्ध्यातून फोल्ड करून असा टाकायचा, ठीक आहे, आणि हा गोणपाट असाच ठेवायचा, थोडंसं याला दाबून घ्यायचं, म्हणजे वरच्या याची त्याला ठीक आहे आर्द्रता जी आहे ह्या गोणपाटाची हे त्याला प्राप्त होते दाण्याला, आणि ह्या गोणपाट असाच्या असाच ठीक आहे, तुम्ही अजून वाटलंच ते याला एक फोल्डिंग मारून शकता अशी, ठीक आहे, आणि ह्या असाच्या असा उचलून ठीक आहे असाच्या असा उचलून तुम्ही त्याला एखाद्या ओलाव्याच्या ठिकाणी जिथं वारंवार ओलावा राहते किंवा ह्या अशा ठिकाणी ठेवू शकता, आणि याच्यावर थोडंफार ठीक आहे थोडंफार पाणी मारू शकता, ठीक आहे। तसा तर तो ओला आहेच, ठीक आहे, आता त्या आर्द्रतेनंच तो निघते, ठीक आहे, त्याला ऑलरेडी मॉइश्चर आहेच, तरी थोडंसं मारून देतो, जास्त काही मारायचं नाही, एकदम पचपच पाणी बी पाहिजे नाही सोयाबीनले, थोडंसं पाणी असलं तर ठीक आहे, ठीक आहे। आणि तुम्ही तिसरी पद्धत अशी आहे का तुमच्या घरी अशा कुंड्या असन, तर हे बा आम्ही सोयाबीन टाकलं होतं काही दिवसा अगोदर, हे आता पाखरायनं खाल्लं इथचं, हे बा हे काही निघालं नाही, ठीक आहे, ह्या रुची नावाच्या कंपनीचं होतं, निघालं नाही, वापस करायचं आहे लेगाली। तर 16,000 रुपये क्विंटलचं बियाणं आहे, ठीक आहे,
हे बघा आता हे उपडून राहिलो, तर इथं तुम्ही ह्या कुंडीत बियाणं टाकू शकता, ठीक आहे। 100 दाणे दाखव, 100 दाणे मोजून घ्या। 100 दाणे मोजल्याच्या नंतर त्याला किरा पाडा, ठीक आहे, एखाद्या काडीनं वगैरे किरा पाडा, आणि किरा पाडून तुम्ही ते बियाणं तिथं टाकू शकता, ठीक आहे। अशा बोटानंही पाडल्या तरी चालेल, अशा किरा फाडा, जास्त खोल टाकू नका, ठीक आहे। आता हे तू जास्त भगरी माती पाहिजे, एकदम चिकन माती असली तरी बियाणं घरी निघासाठी, ठीक आहे, बियाणं मोजून टाका, मोजून घ्या, ठीक आहे, जेणेकरून मोजून घेतल्यावर तुम्हाला ते कळेल। तुमच्या घरीसुद्धा आजूबाजूला तुम्ही बियाणं हे टाकू शकता, त्याला रोज थोडं थोडं पाणी द्या, ठीक आहे। हे बघा आता एका लाईनीत मी एका लाईनीत 10 बिया टाका, जेणेकरून जवळही टाकल्या तर काही विषय नाही। 3 आणि 2 5 आणि 2 7, ठीक आहे, 8 9 10, ठीक आहे। तर अशा 10 बिया एका लाईनीत टाका, त्याला झाकून द्या, अशा 100 बिया, ठीक आहे, टाका, आणि किती निघते त्या पहा, ठीक आहे। तर अशा पद्धतीनं हे झाकून द्या, आणि याच्यावर, ठीक आहे, एकदम थोडं थोडं पाणी मारायचं, जास्त पाणी मारायचं नाही। तर अशा पद्धतीनं तुम्ही आपल्या घरच्या कुंडीतसुद्धा सोयाबीनचे दाणे टाकून सोयाबीनचं जर्मिनेशन चेक करू शकता। तर पहिले माझी कास्तकाराला नम्र विनंती आहे का, सोयाबीनची पहिलेच जास्त पाणी झाला तरी निघत नाही, कमी पाणी झाला तरी निघत नाही, कमी पाणी झाला त्याला बुरशी लागते आणि बियाणं खराब होते जमिनीतल्या जमिनीतच कमी पाण्यामुळे। म्हणून आणि सोयाबीन पेरताना घाई करू नका, ठीक आहे, चांगला पाणी व्यवस्थित येऊ द्या। सोयाबीन 90 दिवसाचं पीक आहे, काही कापसासारखं नाही आहे का, पहिलेच लावलं पाहिजे, त्याच्यामुळे चांगला पाऊस येऊ द्या, जमिनीत चांगला ओलावा असू द्या, जमिनीत चांगला ओलावा असल्याशिवाय पेरू नका, ही माझी नम्र विनंती आणि तुम्हाला आवाहन आहे, ठीक आहे। कारण मी मागच्या 15 वर्षापासून सोयाबीन पेरत आहे, तर मला त्याचे चांगले अनुभव आहे, म्हणून हे मी तुम्हाला सांगून राहिलो। आणि मला जिल्हा प्रशासनातर्फे आमच्या वर्धा जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडमने सांगितलं की तुम्ही सर शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या उगवण शक्तीवर एक व्हिडिओ बनवा, तर ठीक आहे म्हटलं मॅडम, माझ्या डोक्यात होताच हा विषय, तर म्हणून अशा पद्धतीनं पहिले उगवण क्षमता चेक करा, ठीक आहे। आणि जर असं काही बोगस बियाणं असलं निघत नसन, ठीक आहे, तर ते त्याचं ज्या दुकानातून आणलं त्याचं बिल व्यवस्थित ठेवा, आणि ते बिल, ठीक आहे, बियाण्याच्या थैल्या फोडू नका, ठीक आहे, टोचानं त्याच्यातलं बियाणं काढून, ठीक आहे, चेक करा, अशी उगवण शक्ती नाही निघालं 70%, ठीक आहे, 60% आलं जास्त पेरा लागन, नाही 60% जर्मिनेशन कमी असेल तर सरळ वापस करा, आणि दुसरं चांगलं बियाणं पहा, ठीक आहे। कारण आपण पेराच्या पहिले हे चेक करू शकतो, याला 2-3 दिवस लागते, आता 2-3 दिवसांनी हे बियाणं उगवते का नाही तर मी पाहीन, ठीक आहे, चांगलं निघालं तर पेरीन, नाही ते हे ज्याचं बियाणं घेतलं त्याला वापस करीन। आजच्या दिवशी इथंच थांबतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण जे 3 दिवसाच्या अगोदर बियाणं सोयाबीनच्या बियाण्याचं जर्मिनेशन चेक करण्यासाठी जे आपण बियाणं टाकलं होतं, ठीक आहे, ते बियाणं आज आपण त्याला कोंब फुटले का नाही हे पाहणार आहे, म्हणजे त्या दिवसच्या बियाण्याची आज उगवण शक्ती चेक करणार आहे आपण। तर हे आपण एक पाहिलं होतं गोणपाट पद्धतीत, या गोणपाट पद्धतीत, ठीक आहे, आता पाहू आपण की किती बियाणे निघालेले आहे। तर हे बा हे तुम्हाला, ठीक आहे, निघालेले बियाणे दिसत आहे, हे 1 2, हे बा याला कोंब फुटला आहे, हे बा दिसत आहे, हे बा ह्या कोंब फुटला आहे, म्हणजे हे उगू शकते, ठीक आहे, हे बा ह्या याला कोंब फुटला आहे, ठीक आहे, याला कोंब फुटला आहे, याला कोंब फुटला आहे, याला याला, हे बा हे आता तुम्हाला हे उघडून दाखवतो मी। तर हे बा हे कोंब फुटलेले बियाणे आहे, ठीक आहे, हे बघू, हे बघा, ठीक आहे, हे बघा हे कोंब फुटलेले, म्हणजे हे याची उगवण क्षमता, ठीक आहे, हे बा, ठीक आहे, हे जे बियाणं आहे तर याची उगवण क्षमता आहे। हे आता असे बियाणे मग मोजून घ्यायचे, जर हे बियाणं 70%च्या वर भरलं तर समजून घ्यायचं का हे बियाणं निघू शकते, ठीक आहे, हे बा हे उगवण क्षमता असलेली बियाणं आहे, ठीक आहे, हे बा हे बा हे बियाणं कलेक्ट करायचं आणि मग याला मोजून घ्यायचं, ही एक पद्धत सांगितली मी तुम्हाला का बियाण्याची जर्मिनेशन कसं चेक करायचं। आता हे बा हे काही बियाणं जे उगवलंच नाही, हे बा, ठीक आहे,
तर हे उगवलंच नाही, हे याला पाण्याचा मार लागला आहे तर हे बियाणं उगवतच नाही. ठीक आहे, हे बा हे उगवलेलं बियाणं आहे. हे किती निघालं हे मोजून घ्या, आणि हे जर 70% वर जर्मिनेशन आहे तर तुमचं बियाणं उगवण शक्तीसाठी चांगलं आहे, म्हणजे हे पेरू शकता. तर ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलंच आहे का जर बियाणं 70% वर असेल तर एकरी 30 किलो पेरा, जर बियाणाचं जर्मिनेशन 60 ते 70% दरम्यान असेल तर ठीक आहे 32 ते 35 किलो पेरा, ठीक आहे 34-35 किलो पेरा. आणि जर बियाणाचं जर्मिनेशन हे ठीक आहे, बियाणाचं जर्मिनेशन हे जर 50 ते 60% दरम्यान असेल तर 38 किलो बियाणं पेरा, 38 किलो. तर हे बघा हे बियाणं ठीक आहे असे उगवण क्षमता याची चेक करायची. ठीक आहे, तर हे बियाणं आता हे असे याले कोंब फुटले, हे झालं एक गोणपाट पद्धत, याच्यात तुम्हाला दिसू शकते. ठीक आहे, हे उगवण क्षमता असलेलं बियाणं आहे. ठीक आहे, हे कलेक्ट करून घ्यायचं आणि मोजून घ्यायचं. हे 100 बी टाकले होते आपण त्या दिवशी. दुसरी पद्धत आपण पॉलिथिनमध्ये टाकलं होतं. ठीक आहे, ह्या पॉलिथिनमध्ये एका कागदात टाकलं होतं. ठीक आहे, त्या बियाण्याची उगवण क्षमता चेक करण्यासाठी. तर हे बा हे आता पॉलिथिन आहे. ठीक आहे, तर याच्यातलं बियाणं आपण उघडून पाहू. ठीक आहे, हे बा आता हे बा याच्यातसुद्धा कोंब फुटली आहे. ठीक आहे, हे बा कोंब फुटली आहे. आता जास्त दिवस झाले म्हणून याला बुरशी, ठीक आहे, हे अशी बुरशी लागते मग. ठीक आहे, हे बा ठीक आहे, आता हे जास्त दिवस झाले म्हणून याला बुरशी लागली, याच्यात काही दाणे पडले आहे, ते याच्यात कलेक्ट करून घ्या. 100 दाणे टाकले होते त्या दिवशी. ठीक आहे, हे बा हे लगेच आपल्याला ठीक आहे याच्यावरून कळून येते का कोणत्या बियाण्याची उगवण क्षमता आहे का नाही. जर याच्यातले 70 बियाणे निघाले तर ठीक, नाही निघाले तर त्याची उगवण क्षमता कमी आहे म्हणून समजून घ्या. हे बा आता हे काही बियाणे निघालेच नाही. ठीक आहे, हे याला बुरशी लागली. हे बियाणं कोण्याच कामाचं नाही हे. ठीक आहे, हे याला पाण्याचा मार होता ह्या बियाण्याला. हे बियाणं ठीक आहे निघतच नाही. मग असे बियाणे ठीक आहे असतातच हे 25 ते 30%. तर हे आता हे बा याला कोंब फुटली. हे बा ठीक आहे, हे कलेक्ट करा. हे बा हे बियाणं मोजून घ्या. ठीक आहे, मोजून घ्या. हे बा हे बा हे सगळे कोंब फुटलेले बियाणे आहे. हे बा हे हे असं जर्मिनेशन चेक करत असते का जेणेकरून पटकन आपल्याला जर्मिनेशन त्या बियाण्याचं कळते. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्ही जर्मिनेशन करा. हे 3 बियाणे आहे याच्यात. ठीक आहे, आता त्याला बुरशी लागली पण ते उगवण क्षमता आहे त्याची, कारण आता आपण याला ट्रायकोडर्मा वगैरे काहीच लावलं नाही. आणि बियाण्याला ठीक आहे थोडंसं सीड ट्रीटमेंट करा का जेणेकरून ते बियाण्याची उगवण क्षमता वाढेल. ट्रायकोडर्मा वगैरे लावा. ठीक आहे, तर हे या याच्यातलं बियाणं होय ते निघालेलं हे. हे बा याला असे मोड आले, कोंब आलेले आहे. ठीक आहे, तर असे कोंब आलेले दिसन तुम्हाला. हे 100 बियाणे टाकले होते तर हे उगवण क्षमता आहे याची. आता हे बियाणं मोजून घ्या. 1, 2 ठीक आहे, 1, 2, 3, 4 ठीक आहे, 5, 6, 7, 8 ठीक आहे, 9, 10, 11, 12 म्हणजे उगवण क्षमता याची चांगली आहे. हे बा हे 30 पेक्षा कमी बिया इथं तुम्हाला दिसून राहिल्या. ठीक आहे, का ज्याले कोंब आलेले नाही. ठीक आहे, तर हे बियाणं निघू शकत नाही. हे निघालं म्हणजे याची उगवण क्षमता 70 आहे. मोजून घ्यायची हे. ठीक आहे, हे आता मी मोजले नाही पण हे इथं 30 पेक्षा कमी आहे. 100 बिया त्या दिवशी टाकल्या होत्या आपण. तर हे तुम्ही ठीक आहे अशा पद्धतीनं बियाण्याची उगवण क्षमता चेक करा. ठीक आहे, आता हे बा हे त्या दिवशी कुंडीतसुद्धा टाकली होती. ठीक आहे, इथं हे क्लोज. ठीक आहे, हे बा कुंडीत टाकली होती. हे याला कोंब आले. ठीक आहे, हे बा कुंडीत टाकली होती. ठीक आहे, हे त्या दिवशी हे दाखव. ठीक आहे, याला मोड आली आहे अशी. तर तुम्ही हे असे पाहू शकता. ठीक आहे, उगवण क्षमता चेक करा आणि हे चेक केल्याच्या नंतरच बियाणं पेरा, कारण आपण पेरल्याच्या नंतर एक वेळ चालली जाते, पैसाही चालला जाते, मशागती लागते पैसा तोही चालला जाते. म्हणून कोणत्याही शेतकऱ्याने बियाण्याची उगवण क्षमता चेक केल्याशिवाय बियाणं पेरू नका. ठीक आहे, मार्केटमधून आणलेल्या बियाण्यातून सुद्धा टोचानं बियाणं काढा आणि उगवण क्षमता चेक करा. गावातून जरी घेतलं बियाणं पेराले सोयाबीनचं तरी त्याची उगवण क्षमता चेक करा आणि नंतरच पेरा. ठीक आहे, एवढंच बोलतो. हा उगवण शक्तीसाठी खास तुमच्यासाठी व्हिडिओ होता. शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे, गोरगरिबाचं नुकसान नाही झालं पाहिजे. ठीक आहे, कारण कष्टाचा पैसा तुमचा त्याच्यात लागलेला असतो. म्हणून ठीक आहे, हा माझा प्रयत्न आहे का तुमचं नुकसान होऊ नये. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.